नमस्कार मी सौ अर्पिता योगेश पाटील सर्वप्रथम मला ही संधी दिली त्याबद्दल तारांगण मराठी चॅनलचे खूप खूप आभार परवा मला सहज सुचलेलं आणि अनुभवलेलं मी थोडं शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि ते तुम्हाला आज मी ऐकवणार आहे चला तर मग करूया सुरुवात कशाला उगाच हा घाट कशाला उगाच हा घाट घातलं ग जरा वैतागूनच बोलला त्याला कारण तसंच होतं तीन दिवसांपासनं मी गहू भिजवणे ते वाटणे त्याचा गाळा करणे चीक शिजवणे या सगळ्यात फार बिझी होते आत्तासुद्धा मी माझ्या कुरड्या करण्यात अगदी एनर्जीचा संचार झाल्यासारखे मग्न होते म्हणून त्याच्या बोलण्याकडे जरा दुर्लक्षच केलं दुपारी सगळं आवरून जरा निवांत बेडरूममध्ये येऊन पडले तसं तुम्ही दररोज एक दीड तास झोपते पण आज काहीही केल्या मला झोप येईना माझं मन त्या कुरड्यांभोवतीच फिरत होतं आणि मनातल्या मनात मी मनात कितीदा तरी स्वतःचं कौतुक करून घेतलं होतं फोन हातात घेतला आणि मैत्रिणीच्या व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपला सगळे सकाळचे फोटो फॉरवर्ड केले आणि त्यांच्या येणाऱ्या कमेंट्सची आणि खरं तर कौतुकाचीच वाट बघत होते आता तुम्ही म्हणाल कुरडया करण्यात किंवा वाळवण करण्यात काय ते कौतुक सगळेच करतात तर त्यात विशेष असं की माझ्याकडे गच्ची गॅलरी किंवा अंगण असं काहीही नाही आणि हा सगळा घाट लग्नाच्या पंधरा वर्षानंतर मी माझ्या मुंबईतल्या घरात आणि माझ्याकडे असलेल्या छोट्याशा खिडकीतल्या जागेत घातला होता आणि तो सक्सेसफुलही झाला होता बरं का आता माझं मन कुरडया सोडून फ्लॅशबॅक मध्ये गेलं आईसोबत केलेला प्रत्येक पदार्थ दिवाळीचा फराळ उन्हाळ्याची वाळवणं सगळं डोळ्यापुढे आलं माझी आई फार सुग्रण आणि कायम उत्साही आताही ती यूट्यूब व्हिडिओज बघून रेसिपी करते परवास तिने मला गोबी मंचुरियनची रेसिपी फॉरवर्ड करायला सांगितली आम्ही लहान असल्यापासून आई आम्हाला दिवाळीचा फराळ करताना किंवा उन्हाळ्याचे वाळवणं करताना कायम मदतीला घ्यायची आम्हाला मात्र भारी कंटाळा यायचा तेव्हा मला तर कायम वाटायचं की या दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या आमच्या शाळेने आई लोकांची संगणमत करूनच दिल्या असाव्या तेवढीच आमच्या आयांना मुलांची मदत व्हावी म्हणून आता हे प्रत्येक पदार्थ करताना आमची आई आम्हाला सतत एकच वाक्य सांगायची ते म्हणजे तिच्या आईबद्दल म्हणजे माझी आजी ती आजी फार सुग्रण होती म्हणे त्या काळात ती सुद्धा घरी करायची तो काळ म्हणजे साधारण एकोणीसशे पन्नासचा वगैरे व माझ्या मनात आलं की आजीच्या काळात जर यूट्यूब चॅनल्स असते तर आजीच्या चॅनलला लाखात व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले असते नाही का मग नंतर विचार केला की बहुधा त्या काळातल्या सगळ्या स्त्रिया सुग्रण असाव्यात त्यामुळे त्यांना आपल्यासारखी युट्यूब व्हिडिओ सर्च करायची गरज पडत नसावी घरात एकत्र एक कुटुंब पद्धतीमुळे कितीतरी स्त्रिया मदतीला असायच्या चुकलं तर त्या सांगायच्या किंवा कामात मदतही करायच्या त्यामुळेच कितीतरी अवघड आणि किचकट पदार्थ सहज व्हायचे घरात आणि तेही किलोच्या मापात आत्तासारखं नाही नैवेद्यापुरतं किंवा आमच्या दोघांपुरतंच आता, आता काळही बदललाय आपल्याकडे वेळेची कमतरता वर्किंग फिमेल्स जागेची अडचण विभक्त कुटुंब पद्धती ना त्या कितीतरी अडचणी आहेत त्यामुळे आपण आपसुकच आप इझिली अवेलेबल रेडीमेड वस्तूंकडे वळलो आहे इच्छा सुद्धा आपण त्या करू शकत नाही आणि या सगळ्यांमुळे त्या जुन्या पदार्थांच्या रेसिपीज त्या करण्याच्या पद्धती या सगळ्यांचा आपल्याला विसर पडला आहे खरं तर माझ्या आई मला दरवर्षी सगळे उन्हाळ्याचे वाळवण्याचे पदार्थ पाठवते पण आता या दोन वर्षात कोरोनामुळे ते काही शक्य होत नाही आणि रेडीमेडच्या पदार्थांना घरची चव हो नाही आता लहानपणापासून जिभेला लागलेली पदार्थांची चटक मला काही स्वस्त बसू देत नव्हती आणि निवांत सुट्ट्या मिळाल्या त्यामुळे मी जरा फुर्सतीतही होती पण खरं सांगू का ह्या अशा सुट्ट्या पुन्हा नको मिळाल्या ज्या कोरोनामुळे मिळालेल्या आहेत आता हे सगळा विचार करता करता दारावरची बेल वाजली आणि माझी विचारांची तंद्री भंग पावली मी बेडरूमच्या बाहेर आले तेवढ्यात नवऱ्याने आवाज दिला अगं मी काय म्हणतो आता तू कुरड्या केल्याच आहेस तर आज रात्री आमर आमरस कुरड्याच खाऊया जेवणात मी हसले आणि हो म्हणाले आणि बरका मंडळी मी तीन दिवसापासून घातलेल्या घाटाची सांगता त्या रात्री मन तृप्त होईपर्यंत आमरस कुरड्या खाऊन झाली धन्यवाद धमाका मनोरंजनाचा आपल्या घरात तारांगण चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा